नमस्कार, मी सौ गौरी यशवंत पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संगीत उत्तर क्रिया या नाटकातील एक प्रवेश सादर करत आहे. संगीत उत्तर क्रिया अंक पहिला, प्रवेश पहिला. पहिले माधवराव पेशवे वाड्याच्या अंगणात उभे आहेत, इतक्यात बाहेरच्या बाजूस गलका ऐकू येतो. माधवराव: पहारेकरी, दरवाजा बाहेर गलका कसला होत आहे? पहारेकरी: काही विशेष नाही सरकार, एक वेळी आज 4-5 दिवस येऊन भिक्षा घातली तरी न घेता आत घुसण्यासाठी त्रागा करीत असते. येती जाती पोरे टोरे तिची गंमत करून हसत खिदळत असतात, इतकेच काय ते. माधवराव: भिक्षा घातली तरी न घेता वाड्यातच घुसू पाहते, काय ती म्हणते तरी काय? पहारेकरी: खोलीच ती सरकार, तिचे बरळणे ते बरगळणेच. ती म्हणते, या शनिवार वाड्याचा धनी कोण तो मला हवा आहे. देवाने स्वप्नात येऊन मला सांगितले आहे की त्याची एकदा चांगली कान उघाडणी कर म्हणून. असे विचारित हसते, रडते, किंचाळते. ती कुठून आली आहे, आहे कोणाची, याची तिला स्वतःला तरी शुद्ध आहे की नाही देव जाणे. पण रंगभाषा ह्यावरून दिसते आहे की कोण्या चांगल्या घराण्यातील बाई. माधवराव: बोलवा तिला, ती तिची वेडी गंमत पाहण्याची आम्हालाही एक वेडी लहर आली आहे. पहारेकरी वेडीला आणतात. माधवराव: बाई, तुम्हाला काय हवे आहे? वेडी: तू, अरे मला तूच हवा आहेस. जसा मला स्वप्नात दिसलास तसाच, अगदी तसाच. शनिवार वाड्याचा धनी तो तूच, पण तुझे नाव काय? पहारेकरी: हा, मर्यादा सोडून अरे तुरे करशील तर? माधवराव: अह, दाबू नका तिला असे. सांगा आमचे नाव तिला, सांगा तिला नाव, आम्ही थांबवू तोपर्यंत. ती जे जे विचारील ते सांगा. पहारेकरी: बाई, श्रीमंत माधवराव पेशवे पंतप्रधान ते हेच. पेडी: पेशवे? माधवराव? बरं, यांच्या वडिलांचं नाव? पहारेकरी: श्रीमंत बाळाजी पंत, अर्थात नानासाहेब पेशवे. वेडी: त्यांच्या वडिलांचं? पहारेकरी: बाजीराव बल्लाळ पेशवे. वेडी: त्यांच्या वडिलांचं? पहारेकरी: बाळाजी विश्वनाथ पंत भट, हेच पुढे पहिले पेशवे झाले. भट भट, मग तू मूळचा भटच आहेस? पुरे झाले माझे काम. भटजी बुवा, मला सध्या पेशव्या बिशव्यांची काही काम नसून एक तुझ्यासारखा भटजीच हवा होता, कारण मला एक उत्तर क्रिया करायची आहे. होय, उत्तर क्रिया, त्यासाठी भट हवा होता. भट. माधवराव: कोणाची उत्तर क्रिया करायची आहेस तुम्हास? नीट शांत होऊन बोला. वेडी: कोणाची कोणाची उत्तर क्रिया म्हणून सांगू तुला? अरे, शनिवार वाड्याचा जो धनी आहे तोच भट बोलाव आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल, असे पानपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तने झुंजत पडले बगरणात, ती बघ माझी मुलगी. अगं बाई ग, घायाळ केली, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. त्या माझ्या पतीची, मुलीची, मुलाची, तुझ्या बापाची, तुझ्या काकांची, नी तुझ्या काकांची. माधवराव: काय, आमच्या काकांची, भाऊसाहेबांची उत्तर क्रिया? वेडी: होय, त्यास तुझ्या चुलत्याची, नी तुझ्या बापाची, नी तुझ्या भावाची, विश्वासरावाची. इतक्यातच दसकतोस काय असा? आणखी ऐक. अगं बाई, माझ्या पायात बोचलं काय पुन्हा? काचा काचा, ज्या वाटेने पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून बोचून रक्तबंबाळ झाले ना रे हे माझे हृदय. भटा, मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांची नावे एका नावात सांगू तुला. त्या लाखांचं नाव एक, पानिपत. मला पानिपताची उत्तर क्रिया करायची आहे आणि त्या पानिपताच्या उत्तर क्रियेचा भट तू. माधवराव: बाई, तू कोण, कुठली वेडी आहेस की शहाणी आहेस ते काही कळत नाही, पण जर तू खरोखरच वेडी असेल तर तुझे हे वेड ह्या आमच्या पेशवाईतील सगळ्या शहाण्यांच्या शहाणपणाहून अधिक शहाणे आहे, यात शंका नाही. निदान ज्या राज्यबुडाऊ वेडानं आमच्या दादासाहेबांना आणि सखाराम बापूला आजकाल पछाडले आहे, त्या वेडापेक्षा जर हे तुझे पानपतच्या उत्तरक्रियेचे वेळ त्यांना पछाडील ना, तर किती बरे होईल. पण त्यांनी आज पुण्यातच पानपत माजवली आहे.
बाई पानपत झाले त्या दिवसापासून मलाही तुझ्या याच वेडाने पछाडले आहे. पण काय करू, या शहाण्यांच्या वेडाची बेडी माझ्या पायात ठोकली गेल्याने मी आजवर पंगू होऊन पडलो. पण आता मी ती बेडी तोडली आहे. आता माझं मी सर्व पाहून घेतो. तू निश्चिंत राहा, ती पानपतची उत्तरक्रिया मी करतो. तू जा आणि आपल्या नातेवाईकांची उत्तरक्रिया करून घे, यथास्थित कर जा. तुला काय हवे ते साहित्य दर्भसुद्धा हे आमचे कोठीवाले पुरवतील. वेडी दर्भ वेड्या, मला दर्भ नको, दर्भार हवेत. एकेका व्यक्तीच्या उत्तरक्रियेस दर्भ पुरतात, पण एखाद्या पानपतच्या उत्तरक्रियेस दर्भार लागतात. दर्भार दर्भ नव्हेत. आमच्या भटजीबुवांना अजून उत्तरक्रियेचा अर्थच कळला नाही. अरे पहारे करी, दिल्ली पानपत पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे? पहारे करी, उत्तरेस. वेडी, हां हां, तर मग त्या उत्तर दिशेस जिंकण्याची जी क्रिया ती उत्तरक्रिया. आणि राक्षसांच्या हातून उत्तर जिंकून घेताना जे जे पानपती रणी झुंजले, जे जे रणी पडले, त्यास अपुरे राहिलेले ते कार्य, ती क्रिया, ती पुरी करणे म्हणजे पानपतची उत्तरक्रिया करणे. आता आले का ध्यानात? माधवराव बाई, तुम्ही स्वतः पानपतच होता की काय त्या झुंजीत? वेडी, ते मला काय विचारतोस? हे माझे केस तुला दिसत नाहीत. पिशाच पिशाच, अरे हे राक्षस मनाने माझ्या मुलीला केस धरून गरगर फिरवीत परफडत ओढू लागले. हे रक्ता डाग ठणका, हे तुटलेले तुडवलेले राकटलेले विस्कटलेले केस, यांना विचार मी कुठे होते ते. उत्तरक्रियेस तू भटजी मिळालास, पण थांब भटा थांब. आधी उत्तरक्रियेचे साहित्य जुळले पाहिजे ना. ह्यास्त वाजवा, रणढोल वाजवा, फुंका, रणशिंगे फुंका. धन्यवाद.